नेवासा तालुक्यातील जैनपूर रस्त्याचे तसेच कापरी नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे उद्घाटन संपन्न झाले. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव आणि जैनपूर या गावात रस्ते व कापरी नाला खोलीकरण रुंदीकरण अशा विविध विकास कामांचे लोकार्पण शुभारंभ शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांच्या हस्ते बेलपिंपळगाव, जैनपूर, घोगरगाव या गावात विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला. नेवासा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेवासा तालुका प्रमुख सुरेश डिके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत कापरे नाल्यास 1,49,00,000 निधी मंजूर करून आणला. शिवसेना भाजप युतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संदर्भात गेले 2014 पासून डीके आमच्या मागे लागले होते. तालुका प्रमुख झाल्यानंतर सक्रिय करताना त्या पंचकृषीमध्ये त्याचा लाभ आहे आणि जमिनी उपळायला लागल्या, तिथे काय शेतकऱ्याला करता येत नव्हतं. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही जॉईंट मीटिंग लावली. इरिगेशननी ते काम करावं असा आमचा पहिला ठराव होता, पण लवकरात लवकर काम करेल कोणत्या पद्धतीने करता येईल. मुख्यमंत्री दालनामध्ये ती जलसंधारणचे, इरिगेशनचे आणि जिल्हा अधिकारी आणि CO असे जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं, मशिनरी इरिगेशन खातं सर्व देईल, मजुरी इरिगेशन खातं देईल आणि लागणारा डिझेलचा खर्च आहे जिल्हा नियोजन त्यातून पैसे राज्य शासनातून फायनान्स मिनिस्टर उपलब्ध करून देईल. त्यामध्ये गेल्या वेळेसच ते मंजूर झालं, पण 15 ते 30 दिवसाच्या दरम्यानमध्ये ते मुदत संपली आणि परत मुदत वाढून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर त्यावेळेस सर्वांनी मदत केली आणि त्याला 1,49,00,000 रुपये या ठिकाणी डिझेलला मंजुरी दिली. इरिगेशन आणि मजूर त्या मशिनरीची किंमत बोलली 5-7 कोटी रुपये, तर बरोबर ना 5 ते 7 कोटी रुपये लागणार आहे. आणि हे काम करत असताना प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरनी 7-8 कोटीवर घेतलं असतं, पण ह्या ठिकाणी डिझेलच्या खर्चाने शासनाच्या वतीने मी जलसंधारण आणि इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना एवढंच सांगेन, तातडीने काम करून ह्या भागाला अनेक वर्ष रखडलेलं जे काम होतं त्याला मंजुरी दिली आणि चांगल्या प्रकारे क्वालिटीचं काम करावं ही अपेक्षा व्यक्त करू. रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम DK आणि त्यांच्या सर्व टीमनी केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी आज भूमिपूजनाच्या रूपाने काम स्टार्ट करतो. प्रतिनिधी रवींद्र लिंभोरे, News Today 24, नेवासा, अहमदनगर.